वाळूज महानगर परिसरातील नारायणपूर येथे घरातील डिश टीव्ही दुरुस्त करत असताना विजेचा शॉक लागून वाजिद पठाण यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घरातील डिशची दुरुस्ती करत असताना विजेचा शॉक लागून एका 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 4 वाजेच्या सुमारास नारायणपूर येथे घडली. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाहिद पठाण हे टीव्हीवर कार्यक्रम बघत असताना अचानकपणे टीव्हीचे सिग्नल गेल्याने कार्यक्रम बंद झाला. त्यामुळे वाहिद हे घराच्या गच्चीवर जाऊन डिशची दुरुस्ती करत असताना त्यांना विजेचा शॉक लागून ते बेशुद्ध पडले. यानंतर त्यांना बेशुद्ध अवस्थेत उपचारार्थ निजाम पठाण, नासिर पठाण, जावेद पठाण आणि बाबुलाल शेख यांनी घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.